जरांगेंची अंतरवाली सराटीत विजयी रॅली, औक्षण गुलालाची उधळण करत मोठ्या जल्लोषात जरांगे पाटलांचं अंतरवाली सराटीत स्वागत। अंतरवाली सराटीमध्ये आज मनोज जरांगेंची बैठक होणार, सर्वांना उपस्थित राहण्याचं जरांगे पाटलांचं आवाहन, पुढील निर्णय घेणार असल्याची जरांगेंची माहिती। मंत्री छगन भुजबळ यांच्या निवासस्थानी आज महत्वाची बैठक, मराठा आरक्षणावरील अधिसूचनेवरती चर्चा होणार, पुढच्या हालचालींबाबत निर्णय घेणार। झुंडशाहीने कायदे नियम बदलता येत नाहीत, सगळे सोयऱ्यांचा अध्यादेश कायद्याच्या कसोटीवरती टिकणार नाही, मंत्री छगन भुजबळ यांचा दावा। व्याख्या बरोबर नाही, शिंदेकडनं जनतेची दिशाभूल, घटनातज्ञ उल्हास बापट यांची टीका, तर सरकारच्या अधिसूचनेला कोर्टात आव्हान देता येऊ शकतं, घटनातज्ञ उज्ज्वल निकम यांचा दावा। आता ओबीसींच्या राजकीय आरक्षणाचा प्रश्न गुंतागुंतीचा होणार, नाही म्हटलं तरी हा ओबीसीला धक्का आहे, पंकजा मुंडेंचं सूचक विधान। ओबीसींना धक्का लागला की नाही, ओबीसी नेत्यांमध्येच मतभिन्नता, सरकारनं दिलेला शब्द पाळत ओबीसींना धक्का लावला नाही, बबनराव तायवाड्यांचं वक्तव्य, तर सरकारनं ओबीसींना फसवल्याचा प्रकाश शेंडगेंचा आरोप। भुजबळांची स्वतःच्याच पक्षात कोंडी होण्याची शक्यता, मराठा आरक्षणावरील भुजबळांची भूमिका ही राष्ट्रवादी पक्षाची नाही तर समता परिषदेची, प्रफुल्ल पटेल यांचं वक्तव्य। सोलापूरच्या माढा तालुक्यात आज ओबीसी एल्गार मेळाव्याचं आयोजन, वंचितचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर मेळाव्याला उपस्थित राहणार। अध्यादेश नव्हे ही फक्त अधिसूचना, 16 फेब्रुवारीपर्यंत हरकती मागवल्या, समता परिषदेच्या माध्यमातून हरकती नोंदवणार, भुजबळांचं वक्तव्य। अंतरवालीसह राज्यातील गुन्हे मागे घेण्याच्या निर्णयाची सरकार अंमलबजावणी करेल, मुख्यमंत्र्यांचा शब्द, तर सरसकट गुन्हे मागे घेण्याचा निर्णय सर्व समाजाला लागू होईल का, भुजबळांचा सवाल। महाराष्ट्रात देवा नावाचा बुलडोझर पॅटर्न चालणार, आपला बॉस सागर बंगल्यावर, माझं कुणी वाकड करू शकत नाही, नितेश राणेंचं पंढरपुरातल्या हिंदू जन आक्रोश मोर्चात वक्तव्य। बिहारमध्ये नितीश कुमार एनडीए आघाडीला आणखी एक धक्का देण्याची शक्यता, नितीश कुमार पुन्हा एकदा एनडीएमध्ये जाणार अशी चर्चा, आज शपथविधीचीही शक्यता। उत्तर प्रदेशमध्ये आगामी लोकसभा निवडणुकीसाठी काँग्रेस आणि समाजवादी पक्षाची युती, काँग्रेस 11 तर समाजवादी पक्ष 69 जागा लढवणार, अखिलेश यादव यांची घोषणा। शेतकऱ्यांपुढे मला मुख्यमंत्री शिंदे महत्वाचे नाहीत, सरकार मागून सरकार बदललं पण धोरण बदललं नाही, बचूकडूंचं रोखठोक वक्तव्य। धारावी पुनर्विकासात सर्व झोपडपट्टीवासियांचा पुनर्विकास होणार, पात्र वगळता इतरांना धारावी बाहेर घरं मिळण्याची शक्यता। मध्य आणि पश्चिम रेल्वे मार्गावरती आज मुंबईत मेगा ब्लॉक, सीएसएमटी ते मुलुंड आणि पनवेल ते वाशी दरम्यान ब्लॉक असणार। परभणी जिल्ह्यामध्ये कापूस खरेदी बंद, हमाल दरवाढीवरती निर्णय न झाल्यानं जिनिंग मालकांचा निर्णय, कापूस विक्रीसाठी आणू नये, कृषी बाजार समितीचं शेतकऱ्यांना आवाहन। नागपुरातील धरणांमध्ये 66% उपयुक्त पाणीसाठा शिल्लक, इतर जिल्ह्यांच्या तुलनेत समाधानकारक पाणीसाठा, मात्र काळजीपूर्वक पाणी वापरण्याचं आवाहन।